शिवसेनेचे पहिल्या फळीचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं. शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार आहेत, तसंच ही संख्या 50 पर्यंत जाईल असा दावा केला. मात्र आपण शिवसेना सोडलेली नाही असंही ते वारंवार स्पष्ट करत आहेत. दरम्यान शिंदे हे आमदार घेऊन नॉट रिचेबल असणं विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असं संजय राऊतांनी ट्विट करणं ही सगळी खुद्द उद्धव ठाकरे यांची तर राजकीय खेळी नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काँग्रेस राष्ट्रवादीला चेकमेट करण्याचा हा डाव उद्धव ठाकरेंनी आखला होता का अशा चर्चांना आता उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं. आपल्यासोबत 40 अधिक आमदार आहेत असा दावा त्यांनी केला. त्यामुळे शिंदेंनी शिवसेनेतून बंडाची तलवार उगारल्यानंतर राज्यात एकच राजकीय भूकंप पाहायला मिळाला. मात्र हा राजकीय भूकंप नसून ही उद्धव ठाकरेंचीच खेळी असल्याचं बोललं जात आहे. कारण मातोश्रीचे निष्ठावंत आपल्याच पक्षातल्या आमदारांना घेऊन एका रात्रीत महाराष्ट्राबाहेर पडले. एक दोन नव्हे तर तब्बल 30 ते 40 आमदारांची फौज त्यांच्यासोबत होती. मात्र तरीही पक्षप्रमुखांना याचा थांग पत्ता कसा नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे एकनाथ शिंदे बंड करणं शक्य नाही आणि बंड केलंच तर एवढे सगळे आमदार त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही. दुसरं म्हणजे 2019 निवडणुकीत अजित पवारांनीही बंड केलं होतं. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये संख्यात्मक फरक आहे. बाकी स्क्रिप्ट दोन्हीकडची सेम होती. दोन्ही प्रकरणात त्यांचं हायकमांड अनभिज्ञ होतं असं वाटत नाही. त्यामुळे हे बंड म्हणजे शिवसेनेचं ऑपरेशन कमळ आहे. कारण शिवसेनेला भाजप बरोबर जायचं आहे. 2.5 वर्षे मुख्यमंत्री पदाची संपली. जो भाजप शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरला होता दरम्यान आता भाजप सोबत गेल्यास उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला मिळणार. शिवाय नव्या मंत्रिमंडळात आणखी काही वाढीव मंत्रिपदे शिवसेना आपल्या पत्रात पाडून घेऊ शकते. शिवाय केंद्रात एखादे मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतं. एकनाथ शिंदे यांनी जाहीर बंड केलं त्या दिवशी म्हणजेच 21 जूनला उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने तब्बल 11 तास चौकशी केली. भाजप सोबत गेल्यास शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीचा जो ससेमिरा लागला तोही बंद होईल. शिवसेना आमदारांचं पाठबळ देऊन भाजपने सत्ता स्थापन केली तर ईडीचा सततचा दबाव नियंत्रणात राहू शकेल असा विचार उद्धव ठाकरे यांचा असू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं बंड ही उद्धव ठाकरेंचीच खेळी आहे असं राजकीय जाणकार सांगतात. सगळ्यात महत्वाचं, सेना भाजप एकत्र येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांमध्ये सेनेची सत्ता आहे. या निवडणुकीत भाजप सोबत थेट सामना झाला तर मुंबई महापालिकेतील सत्ता जाण्याची सेनेला भीती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी हे बंड म्हणजे शिवसेनेचा पूर्वनियोजित प्लॅन असल्याचं जाणकार सांगतात. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार चालवणं डोईजड होत होतं. उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये मुख्यमंत्री असूनही कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि वाटाघाटी वाढत गेल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा पिच्छा सोडवण्यासाठी हा कट रचला गेला असावा, ही सगळी राजकीय खेळी रचली गेली असावी अशी शंका राजकीय जाणकार व्यक्त करतात. दरम्यान राज्यातील राजकारण नेमकं आता काय वळण घेतं हेच पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.